आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आली. आम आदमी पार्टीच्या दिल्ली राज्य सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना केंद्र सरकारच्या गृह खात्यानं अटक केली आहे. त्या निषेधार्थ सोलापूर आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. माननीय सत्येंद्र जैन यांची सुटका झालीच पाहिजे, झाली पाहिजे, झाली पाहिजे. अरे मोदी ते रित्ताना शाही नाही चलेगी, नाही चलेगी. अरे अमित शाह ते रित्ताना शाही नाही चलेगी, नाही चलेगी. अरे मोदी. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 8 वर्ष जुन्या प्रकरणात सीबीआय कडून क्लीन चिट मिळून देखील केंद्र सरकार जाणीवपूर्वक ही कारवाई करत आहे. सत्येंद्र जैन हे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी आहेत आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजप निवडणूक हरणार असल्याने ही कारवाई करत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. आज काल सोमवार रोजी केंद्रातील भाजपा सरकारने रडीचा डाव खेळून ईडीद्वारे आम आदमी पार्टीचे दिल्लीचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री, शहर विकास मंत्री माननीय सत्येंद्र जैन यांना 8 वर्षापूर्वींच्या गुन्ह्यामध्ये, खोट्या गुन्ह्यामध्ये काल रोजी अटक केलेली आहे. वास्तविक पाहता सीबीआयने सत्येंद्र जैन यांच्यावर पूर्वी दुसरा गुन्हा नोंदवलेला होता, त्यामध्ये त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे. परंतु सत्येंद्र जैन हे या 2022 रोजी होणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचे राज्य प्रभारी आहेत आणि हिमाचल प्रदेशच्या 2022 राज्य निवडणुका या हारणार आहोत अशी केंद्राला, मोदींना, अमित शहांना आणि बीजेपीला खात्री आणि जाणीव झाल्यामुळेच सत्येंद्र जैन यांनी हिमाचल प्रदेशच्या येत्या निवडणुकांमध्ये प्रचार करू नये आणि त्यांना प्रचारापासून दूर ठेवावं, आम आदमी पार्टीचा विजय रोखावा या एकमेव तुच्छ हेतूने सत्येंद्र जैन यांना अटक केलेली आहे. त्याचा आम आदमी पार्टी तीव्र निषेध करत आहे आणि सत्येंद्र जैन यांची त्यांच्यावर नोंदलेल्या खोट्या आणि बनावट खटल्यामधून मुक्तता झालीच पाहिजे अशी आम आदमी पार्टी सोलापूर मागणी नोंदवत आहे.